नमस्कार नमस्कार प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे आपण आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन तथा सर्वे सर्वा म्हणून गेली पंधरा वर्ष काम केले आहे साहित्य संस्कृती कला आणि सामाजिक कार्य या स्वरूपात आपण कार्य करीत आहात राष्ट्रसेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातूनही याच स्वरूपाचे कार्य केले आहे वनवासी कल्याण आश्रम अर्थात जनजाती कल्याण आश्रम या संस्थेच्या माध्यमातून सेवा कार्य केली आहे हिंद सेवा मंडळात शिक्षक प्राध्यापक प्राचार्य म्हणून बेचाळीस वर्ष सेवा केली आहे साहित्य संशोधन क्षेत्रात आपले खूप मोठे कार्य आहे लोकसाहित्य संत साहित्य साहित्य समीक्षा संशोधन वैचारिक चरित्र कादंबरी कथा नाटक एकांकिका कविता संग्रह, ललित तथा चिंतनात्मक संपादित अशा स्वरूपात जवळपास ऐंशी ग्रंथांचे लेखन आपल्या नावावर आहे या सर्व कामाची दखल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक संस्था सामाजिक संस्थांनी घेतलेली आहे या कार्याचा गौरव म्हणून आपणास आदर्श शिक्षक पुरस्कार कांची कामकोठी विद्यापीठाचा विद्वत पुरस्कार जीवनगौरव कार्यगौरव पुरस्कार साहित्य सेवा पुरस्कार कांची कामकोटी विद्यापीठ नाही येते शंकराचार्यांचं पीठ आहे हो कांची कांची कामकोटी का... काम पीठाचा विद्वत पुरस्कार जीवनगौरव कार्यगौरव पुरस्कार सेवा पुरस्कार संशोधन पुरस्कार तत्त्वज्ञान व मानसशास्त्र अंतर्गत राज्य वाङ्मय पुरस्कार आदिवासीतील कार्याविषयी जीवनगौरव पुरस्कार असे अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय सन्मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत नुकताच आपल्याला ज्ञान विज्ञान पुरस्कार जाहीर झाला आहे आनंद उत्सव ट्रस्ट हे जवळजवळ गेली पंधरा वर्ष याचं कार्य आपण करत आहात ही पंधरा वर्ष अतिशय यशस्वीपणानं पूर्ण झालेली आहेत त्याचप्रमाणे आनंद उत्सव पुरस्कार योजनेची ही तपपूर्ती झालेली आहे या निमित्तानं ललित साहित्यातील योगदान आणि वैचारिक दृष्टिकोन आणि सामाजिक सेवाकार्य याविषयी आपण मुला मुलाखतीच्याद्वारे त्यांच्या भावना त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत आपले पहिले पुस्तक केव्हा कसे कोणते प्रकाशित झाले आपण ललित साहित्याच्या संदर्भात बोलत आहात आणि ललित साहित्याच्या संदर्भात बोलायचं तर माझी पहिली कादंबरी लिहिली गेली माझ्याकडून ती आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामावर लिहिली गेली अहिनुकुल असं तिचं नाव पण प्रसिद्ध झाली ती मात्र पहिली कादंबरी म्हणजे डांगाणी कादंबरी ती पण आदिवासींच्या सामाजिक जीवनावर भेटलेली आहे आणि ह्या दोन्ही कादंबऱ्या या परिमल प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रसिद्ध केल्या होत्या एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी या सालामध्ये त्या प्रसिद्ध झाल्या त्यावेळी आपली भावना काय होती आणि आपली एवढी पुस्तके प्रकाशित होतील असं वाटत होतं काय खरं म्हणजे मी आदिवासींच्या सामाजिक कार्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं मी जो पी एच डीचा प्रबंध लिहिलेला आहे हा सुद्धा चाळीसगाव डांगण परिसर सांस्कृतिक वाङ्मयीन आणि भाषिक अभ्यास असा महादेव कोळी ठाकर तलवार कानडे हेटकर कानडे अशा ज्या जमाती आहेत कळसूबाईच्या अवतीभोवती असलेला ज्याला डांगण असं म्हटलं जातं त्यांच्या जीवनाचा जीवनाचं सर्व संपूर्ण सर्वेक्षण करून तो थिसिस माझा झाला तो इंटरडिसिप्लिनरी झाला कारण त्यामध्ये सांस्कृतिक विषयी संबंध सर्वेक्षण झालेलं आहे त्यांचं लोकसाहित्य मी गोळा केलेलं आहे आणि त्यांची जी बोलीभाषा आहे ती पण मी गोळा केली आणि त्याच्यावर भाषिक अभ्यास पण झाला अशा प्रकारचा सांस्कृतिक सामाजिक लोकसाहित्यविषयक आणि भाषिक म्हणजे कल्चरल लिटररी आणि लिंग्विस्टिक अशा तिन्ही ज्ञानशाखेतला मिळून एकत्र असा थिसिस यापूर्वी संबंध विद्यापीठामध्ये सुद्धा क्वचितच झाला असेल त्यामुळे त्याला फार वेटेज होतं आणि सर्वेक्षण करून तो करत होतो मी ते केल्यानंतर मला असं वाटलं की या आदिवासींच्या शैक्षणिक कार्यासाठी आपण स्वतःला झोकून हो द्यावं मी त्यावेळी त्याच भागामध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो मॉडर्न स्कूलमध्ये आणि म्हणून एकोणीसशे एकोणऐंशी सालीच मी वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली घरातच हो का हां आणि ती केल्यानंतर ते कार्य सुरू झालं एक वस्तीगृहाच्या स्वरूपामध्ये पण दुसऱ्या बाजूला मला अनेकाने असा आग्रह केला की तुमचं जे हे सगळं सगळा अनुभव आहे हा वाचनीय अशा स्वरूपामध्ये कुठंतरी आला पाहिजे विचार करत असताना एकदा काय झालं की कादंबरी लेखन स्पर्धा अशी एक जाहिरात आली पुण्याहून ती जाहिरात पाहिल्यानंतर मला मदन चोरघळे नावाचे आमच्याकडे एक कार्यकर्ते होते ते म्हणाले सर तुम्ही का नाही याच्यात भाग घ्या म्हटलं भाग घ्यायचं म्हणजे काय करायचं तुम्ही म्हणाले एवढं नेहमी सांगता की आदिवासींनी स्वातंत्र्य संग्राम केला त्याच्यावरच तुम्ही कादंबरी काढली आणि म्हणून ठीक आहे म्हटलं लिहितो सहज लिहितो म्हणालो आणि गोविंद खाडे आणि रामजी भांगरे यांनी कॅप्टन माकिन टोशची जो लढा दिला त्याच्यावर आधारित ज्याला अहमदनगरच्या गॅझेटमध्ये कोळ्यांचा पहिला उठाव असं म्हटलेलं आहे त्याच्यावर आधारित मी कादंबरी लिहिली कदाचित ती आदिवासींचा पहिला स्वातंत्र्य संग्राम किंबहुना भारतीय पहिला स्वातंत्र्यसंग्राम असं तिचं वर्णन करता येईल अशी ती कादंबरी लिहिली गेली आणि ती स्पर्धेला पाठवलीही स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ म्हणून ती स्वीकारली गेली फक्त पण मला बरं वाटलं जरा <laughs> की कुणीतरी आपल्याला स्वीकारचं आहे आणि ते लिहित असतानाच मी असं म्हटलं की असं नाही यांचं जे जीवन आहे जे जी संपूर्ण जीवन आपण लोकसाहित्याच्या अंगाने आपण गोळा केलेला आहे ते आलं पाहिजे म्हणून मग मी डांगाणी नावाची एक सामाजिक कादंबरी लिहिली आणि ती तर फारच गाजली त्याच्यावर एम फिल वगैरेही झालं आणि ती प्रसिद्ध झाली ह्या दोन्ही कादंबऱ्या जेव्हा मी परिमल प्रकाशनाकडे पाठवल्या ते तेव्हा त्याने त्या ते लगेच ॲक्सेप्ट केल्या माझा त्यांचा परिचयही नव्हता त्या ॲक्सेप्ट केल्या आणि त्या प्रसिद्ध केल्या पण त्यातली सामाजिक कादंबरी त्यांनी अगोदर प्रसिद्ध केली आणि वा ऐतिहासिक कादंबरी नंतर प्रसिद्ध केली तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की आपण लिहू शकतो आपण लिहायला पाहिजे आणि ति तिथून जी माझ्या लेखनाची सुरुवात झाली ती आज ताग्यात माझं लेखन थांबलेलंच नाही लोक असं विचारतात की तुम्ही का लिहिता कसं लिहिता काही नाही मला सुचतं आणि मी लिहितो असं मी सगळ्यांना सांगतो ही सगळी परमेश्वराची कृपा आहे असं मला सतत वाटत आलं अभ्यास करण्याचं पिंड असल्यामुळे मी सतत अभ्यास करत राहतो चिंतन करत राहतो पण त्यातून जे सुचतं ते या दोन्ही अंगाने मी लिहितो वैचारिक अंगाने लिहितो आणि ललित अंगाने लिहितो आणि दोन्हीमध्ये मला बऱ्यापैकी यश बऱ्यापैकी पाचक मिळत गेले प्रकाशक मिळत गेले आणि त्यामुळे एवढी ग्रंथसंपदा माझ्याकडून झाली डांगणी ही कादंबरी पुणे विद्यापीठात अभ्यास करण्यासाठी देखील लागलेली होती नाही ती अनेक ठिकाणी ती अभ्यासासाठी विचारात घेतली गेली तशी अनेक पुस्तकं घेतली गेली म्हणजे त्याच कादंबरीपाशी मी थांबलो नाही साहित्याच्या कोणकोणत्या दालनात आपले लेखन योगदान घडले काय बर का की ज्याला आपण साहित्य साहित्य असं म्हणतो साहित्याचा अभ्यास म्हणतो वाङ्मय इतिहासामध्ये जे साहित्याचे प्रकार केलेले आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये कथा आहे कादंबरी आहे नाटक आहे हां त्यानंतर ललित निबंध आहे ललित गद्य आहे प्रवास वर्णन आहे चरित्र आहे आत्मचरित्र आहे हां वैचारिक वाङ्मय आहे कविता आहे माझ्याकडून एकही वाङ्मय प्रकार सुटला नाही मी प्रत्येक वाङ्मय प्रकारामध्ये लिहित गेलो हो का हां त्यामुळे चौफेर लेखन असं माझ्या लेखनाचं स्वरूप राहिलं कादंबरीकार म्हणून आपली सेवा विशेष लक्षणे दिसते कादंबरीच्या बाबतीमध्ये माझ्या जवळजवळ तेरा चौदा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि नुकतीच मी आत्ता राधा नावाची कादंबरी लिहून पूर्ण केलेली आहे राधा राधेवर तशी कादंबरी वगैरे नाही आहे आणि ती पद्मगंधा प्रकाशन प्रसिद्ध करण्याच्या मार्गावर आहे त्यांनी केली तर ठीक किंवा दुसरा कोणी प्रकाशक त्याला मिळेल कारण मला प्रकाशकाची का वानवा नाही प्रकाशक मला मिळत राहतात हो पण मी आत्तापर्यंत ज्या तेरा कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यामध्ये सामाजिक कादंबऱ्या काही लिहिल्या राजकीय कादंबरी लिहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली प्रयोग ज्याच्यातून होऊ शकतील अशा प्रकारची कादंबरी लिहिली पौराणिक कादंबऱ्या लिहिल्या अशा ह्या तेरा कादंबऱ्या माझ्या झाल्या आणि त्याच्यामध्ये विशेषत्वाने अगस्त्यांवर लिहिलेली पौराणिक कादंबरी नारदांवर लिहिलेली पौ पौराणिक कादंबरी आणि राधेवर लिहिलेली कादंबरी ह्या अगदी वेगळ्या विषयांवरच्या अशा कादंबऱ्या म्हणून त्या गाजल्या तसंच मी काळ साध घाली नावाची एक कादंबरी लिहिली होती आणि ती कादंबरी राजकीय स्वरूपाची अशी कादंबरी होती की मी ती साधारणत लिहिली प पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान आणि त्यामध्ये मी चित्रित केलं होतं की एकोणीसशे ब्याण्णव नंतरचा भारतीय सत्ता संघर्ष कसा असेल आणि ती काळसाधं घाली याच्यामध्ये आज जो फ्लो आपल्याला राजकारणामध्ये दिसतो आहे तो कसा उदयाला येईल आणि त्याचा प्रभाव कसा असेल हे त्याच्यामध्ये मी मांडलं आणि ती कादंबरी फार लोकांना आवडली हां त्याच्यानंतर मी आत्ता सांगितलं की के आदिवासींनी केलेला स्व साँ, संग्राम ही ऐतिहासिक स्वरूपाची कादंबरी आहे पण त्याचबरोबर मी काही प्रयोगात्मक कादंबऱ्यासुद्धा केल्या त्यामध्ये एक प्रयोग असा केला की एका गावातल्या सगळ्या लोककथांवर आधारित अशी एक कादंबरी क्षयवटाच्या पारंब्या ही जी कादंबरी आहे ही अकोले परिसरामध्ये ज्या लोककथा आहेत विशेषत ज्या भूत प्रेत पिशाच्य संबंध अधरात्ने, यांच्याविषयी कथा असतात त्या सगळ्या लोककथा गोळा करून त्याच्यावर लिहिलेली ती कादंबरी आहे ती कादंबरी एक प्रकारे आदिबंधात्मक कादंबरी अशा स्वरूपाची ती झालेली आहे आणि ती लोकांनी डोक्यावर घेतली इतकं त्याला इतकी त्याला प्रसिद्धी मिळाली त्याच्यानंतर दुसरा एक प्रयोग मी केला तो म्हणजे ग्रामीण भागामधलं oh. चबढब असं ज्याला आपण आज पत्रकार म्हणू शकू oh. ग्रामीण भागातला अशा oh. oh. प्रकारचा एक सत्यनारायण थापाडे पाटील हो oh. हो oh. असं मी एक काल्पनिक पात्र तयार केलं आणि त्याच्या विविध कथा oh, oh. त्यांची मालिका आणि त्या मालिकेतून कादंबरी म्हणजे त्याच्या जीवनाविषयी जीवन कसं पुढं पुढं जात आहे तो शेवटी अचानक आमदार कसा होतो oh, oh. इथपर्यंत त्याच्यामध्ये ते विनोदी स्वरूपामध्ये आणि विनोदी आणि कथात्मक अशा प्रकारची ही प्रयोगात्मक प्रयोगातून झालेली कादंबरी आहे तशाच आणखी दोन कादंबऱ्यांनी वेगळ्या स्वरूपामध्ये केल्या ते परवेडा नावाची कादंबरी मी केली हो oh. हो ती परवेडा नावाची कादंबरी ही एकेरी अंगानं लिहिलेली नाट्यछटा जशी असावी oh. तशा स्वरूपाची स्वगत सगळं स्वग स्वगतच चाललेलं hmm. आहे त्याचं अशा स्वरूपामध्ये ती आली आणि त्याचं स्वागत आमच्या नागनाथ कोतापल्ल्यांनी फार जबरदस्त स्वरूपामध्ये केलं आणि ती अनेकांसमोर अभ्यासासाठी सुद्धा टाकली त्याचबरोबर दुसरी एक मी कादंबरी केली ती तर आउटस्टँडिंग अशा प्रकारची कादंबरी झाली त्या कादंबरीचं नाव अनंत तत्त्वज्ञानावर आधारित अशी कादंबरी नाही आहे <laughs> केवळ तत्त्वज्ञान मी असा विचार केला की ते जे अध्यात्म आहे प्रत्यक्ष ते जे कैवल्य आहे तेच विचार करते की माणसं आपला कोणत्या कोणत्या तऱ्हेने तात्विक विचार करत आहेत आणि तो कितपत बरा आहे तो भटकतो आहे तो ऐकतो आहे सांगतो आहे अशी ती पण एकेरी आत्मकथनाच्या स्वरूपामध्ये ती कादंबरी लिहिली अनंत नावाची आणि तीही विद्वानांनी डोक्यावर घेतली अक्षरशः त्याच्यामध्ये नागनाथ पडले नाही ती फार आवडली सदानंद मोरे तर असं म्हणाले की अशा प्रकारची कादंबरी कुणी लिहू शकेल याच्यावर माझा विश्वासच नव्हता ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत सर्व प्रकारचं तत्त्वज्ञान हे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक त्या आत्मकथनातून प्रकट झालेलं आहे आणि ते सगळं तत्त्वज्ञान हे एकाच ठिकाणी कसं जातं किंवा ते अजूनही अपुरंच कसं आहे असं त्याच्यातून सूर त्यांना गवसला आणि ती पारनेरकर महाराजांनी प्रसिद्ध केली त्यांच्या विमल प्रकाशनाच्या वतीनं त्यांनी ती वाचल्यानंतर ते म्हणाले अरे हे सगळं वेगळं आहे तर ते आपल्याला प्रसिद्ध केलं पाहिजे तर ती अशी प्रयोगनिष्ठ अशी कादंबरी झाली हो। म्हणजे अशा कादंबरीच्या संदर्भामध्ये मी काही प्रयोग केले आणि ते प्रयोगसुद्धा लोकांना फार आवडले हो इतरही माझ्या कादंबऱ्या आहेत मग त्याच्यामध्ये काळ साधं घाली आहे, आहे वावटळ आहे भेद आहे मातंगी आहे याच्यापैकी मातंगी नावाची जी कादंबरी आहे माझी ती केवळ मातंगांच्या जीवनावर ज्या जा, ज्याला तुम्ही दलित साहित्याच्या संदर्भामध्ये विचारात घेऊ शकाल अशी ती कादंबरी आणि ती सत्यकथेवर आधारित नेली तीही खूप गाजली त्याच्याविषयीचे काही वाद पण झाले पण त्यामुळे ती कादंबरी आणखीन गाजली आणि ती तर राजहंस प्रकाशनानी त्यांच्या स्वातंत्र्यसंग्राम विशेष अंकामध्ये पहिल्यांदी प्रसिद्ध केली आणि नंतर ती मोराया प्रकाशननी पण प्रसिद्ध केली अशा दोन ठिकाणून ती प्रसिद्ध झाली त्याच्यात आणखीन भेद नावाची कादंबरी ती जी आहे ती नगर जिल्ह्यातल्या ले। उसतोडे कामगारांच्यावर का आधारित अशा का प्रकारचे आहे म्हणजे मी कादंबरी लिहित असताना माझ्या डोळ्यासमोर जे वेगवेगळे समाज आले समाजाची दैनंदिन चित्रं त्याच्यातून कशी प्रकट होऊ शकतील तिथे असलेलं एखादं कथानक निवडून त्याच्यातून ती कादंबरी प्रकट झालेली अशी आपल्याला पाहायला मिळेल अशा जवळपास तेरा कादंबऱ्या मी लिहिल्या आणि त्या गाजतायत आणि आता नवीन राधा कादंबरी येते त्याचं हो, हो, स्वागताची तयारी आपण करतो आहोत आपले जे सत्यनारायण थापडे पाटील ही एक चरित्रात्मक कादंबरी आहे हो बरोबर आणि ते मी वाचले तर एक गावाकडील असल विनोद जो आहे तर तो विनोद त्याच्यातून प्रगट झालेला आहे असं मला त्या कादंबरी कादंबरीच्या वाचनातून आलेला आहे बरोबर प्रयोगात्मक कादंबऱ्याविषयी खूप कुतूहल वाटते त्याविषयी आपण या ठिकाणी सांगितलेलेच आहे त्यानंतर पौराणिक कादंबरी मागील प्रेरणा कोणती आपल्या सामाजिक व सांस्कृतिक राष्ट्रीय कार्याशी त्याचा संबंध कसा जोडता येईल बरोबर फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलात माझ्या तीन पौराणिक कादंबऱ्या झाल्या त्याच्यामध्ये एक आहे अगस्त्य हो अगस्त्य महर्षी हे भारतीय राष्ट्र निर्मिती करणारे पहिले ऋषी आहेत असं माझं मत आहे संबंध उत्तर आणि दक्षिण असे दोन्ही जम्बूद्वीपातले भाग त्यांनी विकसित केले मी वसाहती केल्या त्यांनी असं नाही म्हणणार त्यांनी विकसित केले एवढंच नव्हे तर दक्षिणेकडे जे सगळे समा सामाजिक समूह आहेत त्याच्यामध्ये क्रतु पुलह आणि पौलस्त्य अशा ऋषींचे वंश तिकडे आहेत त्यांचीच गोत्र तिथे वापरली जातात ती तिन्ही गोत्र म्हणजे हे तिन्ही ऋषी हे पहिल्या सप्त ऋषीमध्ये ऋषी आहेत त्यात ते तिन्ही ऋषी हे अगस्त्य गोत्री झाले अगस्त्यांचं गोत्रच त्यांनी स्वीकारलं म्हणजे संपूर्ण दक्षिण जर आपण आज आज पाहिजे आज जरा दक्षिण भारत असं आपण तो आणि द्रविड संस्कृती असं त्याला नाव देतो वस्तुत हा द्रविड आणि आर्य अशी काही भिन्न संस्कृती नाही आहे तर ती जी आज आपल्याला तमिळ भाषिक लोकांचा जो प्रांत दिसतो तमिळ आहे तेलगू आहे कन्नड आहे मल्याळम आहे या ज्या भाषा दिसतात या भाषा अतिप्राचीन भाषा आहेत तमिळ भाषा ही अति प्राचीन आहे oh, oh. तमिळमध्ये साहित्यांचं अगस्त्यांचं फार मोठं वाङ्मय oh, oh. तर अगस्त्यांनी तिथे वसाहती आणि दक्षिणेमध्ये त्यांना भगवान अगस्त्य असं म्हटलं जातं आणि त्यांचा जन्म मात्र मानव सरोवरामध्ये झाला मानव सरोवर oh, oh. हेच जणू काही कुंभ oh, oh. आणि त्या कुंभातून कुंभाच्या मध्यामधून ते स्वतः आणि त्यांचे कनिष्ठ बंधू वशिष्ठ ऋषी हे अवशिष्टामधून प्रकट झाले दोघेही मैत्रावर ऋषी म्हणजे मैत्रावृणी ऋषींच्या याच्यातून ते प्रकट झाले आणि त्यांनी संबंध जंबुद्वीप ज्याला आपण म्हणतो म्हणजे अग्नेय आशिया असा जो खंड म्हणता येईल आपल्याला असा खंडपाय खंडप्राय प्रदेश अतिप्राचीन काळे म्हणजे कृतयुगामध्ये संपूर्ण राष्ट्र म्हणून उभा केला आणि नंतर त्यांचं मार्गदर्शन त्रेतायुगामध्ये आणि द्वापार युगामध्ये सुद्धा घेतलं गेलं ऋषींचं जे जीवन असतं ते चिरंतनासाठी असतं अगस्त्य <laughs> ऋषींचं मार्गदर्शन प्रभू रामचंद्रांनी घेतलं ज्या प्रभू रामचंद्रांना आपण राष्ट्रपुरुष मानतो त्यांनी घेतलं आणि संबंध भारत देश एका छत्राखाली आणि एका संस्कृतीने कसा प्रकट होऊ शकेल हे त्यांनी पाहिलं एकात्म भारतीय राष्ट्र उभं करण्याचं जे फार मोठं काम त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांनी केलं त्याची सगळी प्रेरणा ही अगस्त्यांकडून मिळालेली होती वशिष्ठ हे तर त्यांचे गुरुच होते विश्वामित्र हेही त्यांचे गुरु होते पण अगस्त्य हे त्यांचे प्रेरक होते आणि त्यांनी थेट प्रत्यक्ष लंकेमध्ये जे युद्ध झालं तिथपर्यंत त्यांना ते घेऊन गेले त्या युद्धाच्या ठिकाणी सुद्धा ते सुद्ध उपस्थित होते आणि प्रभू रामचंद्रांना दिव्य अस्त्र देणारे ऋषी म्हणून त्यांचा इतिहासामध्ये गौरव आहे अशा रीतीनं अगस्त्यांचं कार्य uh -huh. oh. hmm. जर विचारात घेतलं तर अगस्त्यांनी केवळ बांधणीचंच काम केलं असं नाही सामाजिक बांधणीबरोबर कृषी विकास हो कृषी विकासाचंही त्यांनी काम केलं एवढंच नव्हे तर जलव्यवस्थापन पर्यावरण व्यवस्थापन पशु व्यवस्थापन याच्यामध्ये त्यांचं कार्य म्हणजे एखाद्या राष्ट्राची बांधणी oh. ही अतिशय उत्तम अशा वैचारिक पायावर कशी उभी करावी oh. त्याचं संपूर्ण व्यवस्थापन कसं करावं oh. हे मला अगस्त त्यांच्या चरित्रामध्ये दिसलं म्हणून अगस्त्यांवर कादंबरी कर केली oh. आणि नारदांची का नारदांवर जी कादंबरी केली नारद म्हटलं की आपल्याला नारद म्हटल्याबरोबरच हसू येतो oh. आणि सगळीकडे कळीचा oh. नारद असं म्हटलं जातं पण वस्तुस्थिती तशी नाही आहे oh. वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी जिथे जिथे म्हणून कलह जिथे जिथे म्हणून स्पर्धा जिथे जिथे म्हणून वैचारिक मतभेद असे झालेले दिसतात ते सगळे कसे दूर करता येतील <laughs> सगळ्याचं प्रकटीकरण करून आज आपण पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हणतो oh. तसं नारद हे एक प्रकारे असा चौथा स्तंभ होते त्यामुळे अनेक सत्तांचा समन्वय त्यांनी घडून oh. आणला अनेक कलांमध्ये समन्वयाकाची भूमिका त्यांनी आणली आणि एवढीच नुसती नव्हे तर लोक आपल्या जनजीवनामध्ये प्रापंचिक जीवनामध्ये शांत स्थिर संयमी व्हावेत यासाठी भक्तिमार्गाचा त्यांनी प्रकर्ष केला भक्तिमार्ग सगळ्यांना सांगितला नारदांच्या कथा तर सगळ्या गोडच oh. आहेत आणि त्या रंजकही आहेत त्या सगळ्या कथा तर त्याच्यामध्ये आल्याच पण कळीचा नारद हे जे बिरुद त्यांच्या पाठीमागं लागलेलं आहे तसं पाहिलं तर सात नारद होऊन गेलेले आहेत Oh, oh. अगदी रामाच्या दरबारामध्ये सुद्धा एक नारद होते ते हे नारद नव्हे mm -hmm. ब्रह्म मानसपुत्र oh. ब्रह्मर्षी नारद यावर ती कादंबरी आपण लिहिलेली आहे आणि तिसरी आता जी राधा नावाची कादंबरी आलेली आहे oh. ही कादंबरी अगदी वेगळ्या प्रकारची आहे महाराष्ट्रामध्ये राधाकृष्णाचं प्रेम हे विशेषतः तमाशामध्ये तर फार त्याचा त्याचा तमाशाच करून टाकले नाही <laughs> जडू काही श्रीकृष्ण बदफैली होता आणि त्यांचं बाह्य काहीतरी हे प्रेमसंबंध होते अशा तऱ्हेचं चित्र राधेच्या बाबतीमध्ये केलं आहे पण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ब्रह्मांड पुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये सुद्धा राधेचं जे चित्र निर्माण झालेलं आहे ते म्हणजे परमेश्वराची शक्ती म्हणून राधा हो हो पुरुष आणि प्रकृती यातली प्रकृती राधा आहे <laughs> या राधेपासून संबंध विश्व तयार झालेलं आहे ती प्रेममयी आहे श्रीकृष्ण हे जर प्रेम असेल oh. तर ती प्रेममयी आहे oh. ते जर तत्व असेल तर ती तत्वमयी आहे अशी जी राधा आहे ती पूर्णत अद्वैत तत्त्वज्ञान सांगते राधेचा राधेचा जप केल्यानंतर आपण थेट परमेश्वरापर्यंत परने जाऊ शकतो अशी धारणा तिच्या व्यक्तिमत्वामधून निर्माण झालेली आहे आणि ती, ती आपल्याला उत्तरेकडे फार मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेली दिसते उत्तरेकडे भजनच करतात राधे 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 ते oh, oh. भजन यासाठी करतात त्यातून श्रीकृष्ण आणि राधेचं जे अशारीर oh, oh. आणि अद्वैत सिद्धीचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं ते प्रेम यामध्ये मी रंगवलेलं आहे सगळं त्यामुळे राधेकडे पाहण्याची जी वेगळी केवळ संभोग शृंगारात्मक अशी जी दृष्टी होती oh, oh. ती घालवण्याचं काम याच्यामध्ये मी केलेलं आहे आणि तरी देखील कुठेही रंजकता कमी झालेली नाही जयदेवाची अष्टपदी जी आहे जयदेव कवीची त्याच्यामध्ये अशी शृंगारपूर्ण गीतं भरपूर आहे राधाकृष्णाच्या संदर्भात हो, 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 हो. पण त्यांचा अर्थ हा तात्विक स्वरूपाचा आहे आध्यात्मिक स्वरूपाचा आहे त्याच्यावर मी प्रकाश झोत टाकला आहे त्याच्यामध्ये अशी ती काज अशा या पौराणिक का कादंबऱ्यांच्या पाठीमागे माझी जी दृष्टी आहे ती या सबंध भारतीय समाजाचं जे मन आहे तेच मुळे आध्यात्मिक मन आहे ते राष्ट्रीय मन आहे ते एकात्म मन आहे सहिष्णू आहे वसुधैव कुटुंबकम करणारं मन आहे ते या पौराणिक कादंबऱ्यांमधून मी प्रकट केलेलं आहे बर हां आपण पौराणिक कादंबऱ्या ऐतिहासिक कादंबऱ्या सामाजिक कादंबऱ्या